रामदास उमगला चित्ता मणे माधव रावांस फणफणता घेईन बदला पंचरत्नी गीता हे तुझ आता सांगतो। रामदास इतुका निवळला माधव रावांस आनंद झाला एकच काय मी दहा तुझला गीता बदला देईन। असो पुढे तो तंटा निवाला गीता ग्रंथ जामीन राहिला देव गीतेचा जाते न कळला गीता कशाला तयास साई सन्मुख अध्यात्म रामायण पाठावर पाठ करी जो जाण त्या रामदासे साईंसी तोंड देऊन करावे भांडण का ऐसे हे तरी म्या कैसे वदावे दोष कोणास कैसे द्यावे झाले ते प्रकार जरी न व्हावे महत्व ठसावे कैसे नी इतुका झगडा लाविला जाने बाबांचे ही घालविले दुखणे कल्याण आहे माझे जेणे अलौकिक देणे साईंचे जरी न होता हा सायास बसता न माधव रावांचा विश्वास खरेच चढते न अक्षर जिवेस पाठचितयास होते ना ऐसा हा साईनाथ प्रेमळ खेळिया परमार्थाचा दुर्मिळ दाबील केव्हा कैसी कळ करणी अकळ तयाची पुढे श्यामाची निष्ठा जडली दीक्षित नरक्याही संथा दिधली अक्षर ओळख करून घेतली पोथी चढली जिभेवर असो हा माधवरावांचा वाद साई शुद्ध बोधानुवाद परमानंद पूर्ण हा विनोद निर्विवाद सुखदायी तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासिती तयांची बाबांस मोठी प्रीती प्रसंगोपात्त अभिव्यक्ती दाविती कैसी अवलोका एकदा जोगांची आली बंगी शिरडी पुस्तक पाहती तो ते भाष्य लोकमान्यांचे गीता रहस्य बगलेस मारून मशिदीस दर्शनास पातले नमस्कारार्थ खालविता डोई बंगी ही पडली बाबांचे पायी बापू साब ही कशाची काई बाबा ते ठाई पूसती बंगी मग समक्ष फोडली कसली कायती वार्ता कळविली ग्रंथास बाबांचे हाती दिधली अवलोकिली बाबांनी ग्रंथ काढोनी हाती घेतला क्षणार्धात चाळून पाहिला खिशातून एक रुपया काढिला वरती ठेविला कौतुके रुपयासह मग तो ग्रंथ घातला की जोगांचे पदरात म्हणाले हा वाचा साध्यंत कल्याणप्रद होईल ग्रंथ पावेल अति विस्तृतता म्हणून संक्षिप्तता आदरी एकदा शिर्डीत ऐसे झाले दादा साहेब खापर्डे आले सहपरिवार तेथे राहिले प्रेमे रंगले बाबांच्या खापर्डे नव्हेत सामान्य गृहस्थ अति विद्वान मोठे प्रस्थ साई सन्निध जोडून हस्त पायी मस्तक खालवीत आंग्लविद्या पारंगत धारा सभेत कीर्तिमंत वक्तृत्वे सर्वांस हालवीत मुगते गिळत साईं पुढे भक्त बाबांचे असंख्यात परी त्यापाशी मूकव्रत खापर्डे नूलकर बुट्टीं व्यतिरिक्त धरितान भक्त आढळला इतर सर्व बाबांशी बोलत काही तोंडासी तोंडही देत नाही बाबां सन्मुख तुकविती माथा अवर्णनीय तयांची लीनता श्रवण शालीनता ही तैसी विद्यारण्यांची पंचदशी समजून घ्यावी जयांपाशी ते दादा साहेब मूक वृत्तीसी धरीत मशिदीसी येताच शब्द ब्रह्माचे किती ही तेज शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज साई परब्रह्म मूर्ती सतेज विद्वत्ते लाज लावीती चार महिने तयांचा वास कुटुंब राहिले सात मास दिवसेंदिवस उभयतास अति उल्हास वाटला कुटुंब मोठे निष्ठावंत साई पदी प्रेम अत्यंत साई स नित्य नैवेद्य आणीत मशिदीत स्वहस्ते होई जोन नैवेद्य ग्रहण बाईस तोवर उपोषण
महाराजांनी केलिया सेवन मागून जेवण बाईचे असो एकदा आली वेळ बाबा परम भक्त वत्सल बाईची श्रद्धा पाहून अचळ